अगस्तीमध्ये राजकारण आणलं नाही म्हणूनच 28 वर्ष अगस्ती अविरत सुरू असून यापुढेही अगस्ती ऊर्जित अवस्थेमध्ये आणण्यासाठी सर्वपक्षीय मदत येऊन यावर्षी मशनरी क्षमतेइतकी गाळप काढून नफ्यामध्ये वाढ करून अगस्ती स्वयंपूर्ण करण्याचे धोरण आखू असे उद्गार माजी मंत्री आणि अगस्ती संस्थापक अध्यक्ष मधुकर पिचड यांनी काढले. 28वा उसगळीत हंगाम शुभारंभ संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी तालुक्याचे आमदार डॉ किरण लामटे, योगी केशवबाबा चौधरी, कारखान्याचे उपाध्यक्ष गायकर, माजी सभापती विठ्ठल चासकर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भानदास तिकांडे, जेडी आंबरे, विजय वागचौरे, विकास शेटे, सीताराम देशमुख, गिरजाजी जाधव, सुधाकर देशमुख, रमेश देशमुख, आरिफ तांबोळी, प्रकाश नवले, बाबासाहेब गोडसे, परबत नाईकवाडी, प्रदीप हासे, बाळासाहेब बोर आदी याप्रसंगी हजर होते. याप्रसंगी बोलताना पिचड म्हणाले की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये कारखाना सुरू असून योग्य ते नियोजन करून उसाला चांगला भाव देण्याचा आमचा मानस आहे. यावेळी सभासदांना 25 रुपये दराने दिवाळीला साखर देण्यात येणार आहे. कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करून कारखाना कर्जमुक्त करण्यास प्राधान्य राहील. कारखाना स्थापन करताना मी संकल्प केला होता की या कारखान्यामध्ये कोणतेही पक्षीय राजकारण करणार नाही, सर्वांना बरोबर घेऊन हा कारखाना चालणार आहे. त्याप्रमाणे शेतकऱ्यांचा विकास हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून 28 वर्ष अगस्ती सुरू आहे. निळवंडे धरणात तर पाईपलाईन केली, फॉरेस्टच्या परवानगी आली, फॉरेस्टच्या परवानगी मिळून दिली, अनेक किती गाव 27 ते 28 सायपंच झाल्या आणि शेरण केलगावी ऊस झाला, जाचकवाडी ऊस झाला, खडकी वाकी ऊस झाला आणि आपल्याला ऊसाचं अकोले तालुक्यातल्या मोठ क्षेत्र नाही म्हणून एकरी उत्पादन जास्त टनेज वाढवलं पाहिजे तो कार्यक्रम आपण घेतला पाहिजे आणि दर 3 वर्षाला बियाणे बदलाचा आमच्या एमडी नव देशमुखने कार्यक्रम केला सुंदर की बियाणं 3 वर्षा बदललं पाहिजे हा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे आणि म्हणून जास्त आपल्याला स्वयंपूर्णतेच्या अगस्तीला जास्त ऊस लागवड करण्याची आवश्यकता आहे ती आवश्यकता आहे. साखरेचे दर कमी आहेत आणि साखर शेतकर कारखाना ऊस आहेत ऊसामधून साखर निर्माण करतात ते साखर गोडाऊन मध्ये साखर बोलले जाते. बँकेचं व्याज त्याच भर कारखान्यांना भरावं लागतं आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की सगळ्यांना बँकांनी देखील कारखान्याला मदत केली पाहिजे. व्याजाचा दर कमी केला तर कारखान्याला फायदा होईल असं धोरण केलं पाहिजे आणि सुदैवानं सध्या या आठवड्यात आणि या महिन्यात साखरेचे दर वाढतात आणि म्हणून निर्यातीचे दर वाढतात. निर्यातीला अगस्तीला ब्रा शुगर आणि पांढरी शुगर आकण एक्सपोर्टला गेलं पाहिजे आणि साखरेला जास्त दर मिळवून दिला पाहिजे आणि आपल्याला सगळं व्यवस्थित अशा कारखाना चालवायला जावा आणि म्हणून या दुर्दैवांना कोरोनाचं संकट आलेले अजूनही संकट. त्याचबरोबर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनीही काटकसर केली पाहिजे आणि शेतकऱ्यांनी थोडीफार झळ सोसली. असं सगळं झालं आणि जर कारखान्यात पारदर्शकता आली, मला माहित नाही कारखान्यात उडळपट्टी चालते का नाही, पण चालत असेल तर ती थांबली गेली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी हा कारखाना चालला पाहिजे. शेतकरी केंद्रबिंदू समजून हा कारखाना चालला पाहिजे. कदाचित तसं होत आहे. आज विजया दशमीच्या निमित्तानं माझं खरं पहिल्यांदा सीमोल्लंघन झालं. त्या व्यासपीठावरती मी पहिल्यांदा येतो आहे. तो बहुमान मला अकोले तालुक्यातील जनतेनं दिला आणि मला वाटतं सगळ्यांचंच आपलं राजकारण जनतेच्या हितासाठी पाहिजे. जिरवाईर जिरवीचं राजकारण नाही झालं तरी चालेल.
हा कारखाना किंवा अकोले तालुक्याची समृद्धी कशी वाढेल. मी निवडणुकीच्या आधी गायकर साहेबांना भेटलो, काही मंडळींनी माझ्याकडे काही प्रश्न दिली, पण गायकर साहेबांना मी म्हटलो ही कारखान्याची भाग्यलक्ष्मी आहे आणि ही चालली पाहिजे. आणि त्यावेळेला आमच्या दोघांचं निवडणुकीच्या आधी एकमत झालं, कारण तालुक्यात असंख्य बाकीचे प्रश्न आहेत, इथंच राजकारण केलं पाहिजे असं काही. आणि म्हणून भविष्याच्या काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण सगळेजण कारखाना चालवणार आहोत. आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी पण मधल्या काळामध्ये कारखान्यासाठी चांगली मदत केली. म्हणजे शेतकऱ्यांचं जाण असणारं हे महाविकास आघाडी सरकार आहे. उद्धव साहेब असतील, थोरात साहेब असतील किंवा अजितदादा असतील किंवा पवार साहेब असतील, त्या सगळ्या मंडळींचं म्हणणं पडलं नुसतं अकोले तालुक्यातला अगस्ती साखर कारखाना अडचणीत नाही, तर महाराष्ट्रातील असंख्य कारखाने अडचणीत आहेत, काही कारखाने बंद पडलेत. पण हे कारखाने बंद पडल्यावरती नुसतं नुकसान कामगारांचं किंवा त्या संचालकांचं होणार नाहीये, तर शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. हा एवढा मोठा ऊस कुठं न्यायचा? ऊस ऐन वेळेला असं झालं तर शेतकरी हवालदिल होऊन जाणार आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी हा कारखाना चाललाच पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्रातील सर्व कारखान्यांना ताकद देण्याचं काम आदरणीय पवार साहेब, आदरणीय अजितदादांनी आणि महाविकास आघाडी सरकारने केलं. तुम्ही सगळेजण जमलात. मला आज खरं तर या कारखान्याच्या मुळीच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी बोलवलं. मनापासून सर्व आयोजकांचं, सर्व कारखान्याच्या संचालकांचं, सर्व शेतकऱ्यांचं मनापासून आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. न्यूज रिपोर्टर स्वप्नील काळे, एस नाईन मीडिया, अकोले.